सोलापुरातील राजकारणाचा आढावा आपण घेतला, आता सोलापुरातल्या समस्या काय आहेत त्यावर एक नजर टाकूया. विठ्ठलाची आणि संतांची भूमी असलेलं सोलापूर. देश स्वतंत्र झाला त्या काळात सोलापूरची गिरणगाव अशी ओळख होती. जवळपास 3 लाख कामगार या उद्योगाशी निगडीत होते. हळूहळू त्या मिल्स बंद पडत गेल्या, कामगार वर्ग उद्ध्वस्त झाला. सोलापुरातला दुसरा महत्वाचा उद्योग म्हणजे विडी उद्योग. या उद्योगालाही तंबाखू बंदीनंतर घरघर लागली. इथली सोलापुरी चादरही प्रसिद्ध. हा उद्योगही अडचणीत आलाय. शहरात वाहतूक समस्या मोठी आहे, मूलभूत सेवा सुविधाही अजून पुरेशा नाही. एवढ्या सगळ्या घोषणा देतात ते हे करू शकणार नाही. त्यावेळेस इंडिया शायनिंग झाली आणि आता काय, स्टँड अप इंडिया, सिट डाऊन इंडिया आणि स्लीप इंडिया. 2014 निवडणुकीत सोलापूरच्या जनतेनं भाजपच्या बाजूनं कौल दिला, पण आता भाजप त्या मानानं काम करत नाही असा नागरिकांचा आरोप आहे. भाजप म्हणण्यापेक्षा मोदींच्या विरोधात वातावरण नाराजी जनमानसामध्ये आपण पाहायला मिळते, परंतु त्याचं जे काय इनकॅश करायला हवं प्रमुख विरोधी पक्ष म्हणून जे काय काँग्रेसकडून, ते होताना दिसत नाहीये. सोलापूर पुणे हा टोल रस्ता वगळता कोणतेही रस्ते झाले नव्हते, मात्र भाजपनं 2014 निवडणुकीनंतर सोलापूर बिजापूर, सोलापूर हैदराबाद, सोलापूर मराठवाडा हे मार्ग मंजूर करून घेतले. सोलापूर स्मार्ट होत आहे, तसंच जलशिवारच्या योजनेनंतर सोलापूर टँकरमुक्तही झालाय. महाराष्ट्राला सुद्धा जवळपास 1 लाख मेट्रिक टन कॅपॅसिटीची 20 ठिकाणी गोदाम करण्याची मान्यता मिळालेली आहे. पुढच्या काळामध्ये जवळपास 50,000 मेट्रिक टनाची 10 गोडावणं आपल्याला मिळणार. 2018-19 आर्थिक वर्षासाठी कृषी कर्जाचे उद्दिष्ट 11 लाख कोटी रुपयापर्यंत वाढवलेले आहे. सिव्हिल हॉस्पिटलचे नवीन मिळालेले, त्याची जागाही जवळपास 5.5 एकर जमीन आपल्याला कलेक्टरने ताब्यात दिलेल्या. तीर्थक्षेत्राचा मध्य भाग असल्यामुळं इथे येणारे अनेक भाविक असतात. त्या भाविकांना त्या तीर्थक्षेत्रासाठी जाणारा चौपदरी रस्ता, म्हणजे त्यांना सुखरूपपणे घरी येऊन आणि दर्शन करून जाण्यासाठी अक्कलकोट आणि गाणगापूरचंही काम चालू आहे. गाणगापूर अक्कलकोट पासून गाणगापूरपर्यंत झालेलं आहे. 2014 निवडणुकीत मोदी लाट होती, त्या लाटेत सुशील कुमार शिंदे पराभूत झाले. भाजपच्या शरद बनसोडेंनी विमानसेवा सुरू करण्याचं आश्वासन दिलं होतं, ते काही अजून पूर्ण झालं नाही. बनसोडे ज्या गावचे आहेत त्या पान मंगरुळ गावातला रस्ताही बनसोडेंनी दुरुस्त केलेला नाही. एकही विकास काम नाही. झाले असतील काही कामं, पण विद्यार्थ्यांना जायला यायला बसची सुविधा नाहीये आणि गावातील ड्रेनेजची सुविधा नाहीये. त्यामुळे खासदारांना विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर जिल्ह्याचा रस्ता व तालुक्याचा रस्ता लवकर व ड्रेनेजची कामे करून द्यावी. आता 2019 सोलापूरची जनता कुणाच्या पाठीशी राहते याची उत्सुकता आहे. संजय पवार सह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, सोलापूर. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.